सात काय दिले बघा, प्रॅक्टिस सेट 2.3 आपण सोडवतोय. एक्झाम्पल नंबर 7, मल्टीप्लाय म्हणजे गुणाकार करा, राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आणि ते उत्तर काय करायचे, सोप्या रूपात लिहायचे, डायरेक्ट गुणाकार करायचं नाही. म्हणजे तुम्ही 12 गुणिले 18 न करता त्याने काय सांगितलंय, सोप्या रूपामध्ये गुणाकार लिहायचे. मग आपली मगाची पद्धत, फक्त मगाशी अधिक वजा होतं, आता इथे काय करायचं नीट लक्ष द्या. इथे 3 तसेच, आता 12 ची 4, सोपे जे अंक आहेत त्याची 4 करताना तुम्हाला पूर्ण वर्ग माहित पाहिजे. काय येईल रे, 4 3 12, कारण 4 काय आहे, पूर्ण वर्ग आहे. 4 काय आहे, पूर्ण वर्ग आहे. गुणिले 18 ची 4, 9 2 18. लक्षात ठेवा, जी पहिली संख्या घेत आहे ना ती पूर्ण वर्ग पाहिजे. का रे, कारण ती वर्गमुळा चिन्हाच्या बाहेर येते. पूर्ण वर्ग नसेल, त्याची 4 होत नसेल, तर ते तसेच ठेवायची. समजा 18 च्या ऐवजी 19 असत तर 19 तसेच ठेवा, कळत ना, आणि त्याचा गुणाकार करायचा. पण इथे 12 ची 4 होते, 4 3 12, पहिली संख्या पूर्ण वर्ग पाहिजे. 18 ची 4 होते, 9 2 18, पूर्ण वर्ग पाहिजे. कुणाला एखाद्याला 4 येत नसेल मोठ्या संख्येची, तर मगाशी शिकवलंय मी काय करायचं, अवयव पाडायचे. मग आता बघा इकडे लक्ष द्या, 3 गुणिले 4 बाहेर आले किती होणार, 2, आणि वर्गमुळात 3 तसेच. काय केलं आपण, 3 तसेच, 4 बाहेर आले वर्गमुळाच्या, म्हणजे 4 चं वर्गमूळ किती येईल, 2, गुणिले 9 बाहेर आले तर किती होईल, 9 चं वर्गमूळ 3. बरं, इथपर्यंत कळलं, 3 2 1 6, वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3. आता या सर्वांचा गुणाकार करायचा, मग कसा करायचा बघा इकडे लक्ष द्या. 6 गुणिले 3 हे सहगुणक पुढे घ्यायचे, गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. काय केलं बघा, 6 पुढे 3 पुढे वर्गमुळात 3 वर्गमुळात 2. आता काय करायचं, 6 2 12 6 3 18, आणि हे वर्गमुळात टाकायचे दोन्ही, 2 वर्गमुळाचं 1 वर्गमुळात चिन्ह करायचं, म्हणजे 18 3 2 6. कळलं कसं केलं, ते अतिशय सोप्या पद्धतीने दिलंय. 12 ची 4 केले, 4 वर्गमुळात 3, 4 3 12, 4 बाहेर आले, 3 2 6, हे वर्गमुळात 3 वर्गमुळातून पाठीमागे घेतले. या दोघांचा गुणाकार केला, आणि या दोघांचा करा डायरेक्ट केला तरी चालेल, किंवा ते पहिले एका चिन्हामध्ये घ्या, 2 च्या ऐवजी 1 चिन्ह, आणि 6 3 18 3 2 6 सर्वांचा गुणाकार करायचा. दुसरं एक्झाम्पल काय दिले बघा, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. आता इथे 3 12 ची 4 येते, केले आपण 4 3 12 7, आता 15 ची 4 येते का बघा, 15 ची 4 येत नाही, कळत ना, 15 चे अवयव काय येतील, 3 5 15, म्हणजे तुम्हाला पूर्ण वर्ग मिळणार नाही. ज्यावेळेला पूर्ण वर्ग मिळत नसेल तेव्हा ती संख्या तशीच ठेवायची, मग सांगितल्याप्रमाणे. मग आता 3 गुणिले 4 बाहेर आले किती होणार, 2, 4 चं वर्गमूळ 2 गुणिले वर्गमुळात 3 तसेच. बरोबर, या दोघांचं गुणाकार, गुणिले 7 वर्गमुळात 15, 3 2 6 वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 15. आता काय कराल, 6 गुणिले 7 एकत्र, आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 15 एकत्र, मग सांगितल्याप्रमाणे 6 7 42 हे एका डायरेक्ट गुणाकार केला तरी चालेल, किंवा 2 चिन्हाचं 1 चिन्ह तयार करा. 42 आणि 15 3 किती येईल, 45. किती येणार, 15 3 45. बरोबर, तर अशा प्रकारे आपण काय केलं, 42 आणि 45 उत्तर काढलं. पण इकडे लक्ष द्या, आणखी हे पण बरोबर आहे तुमचं, पण पुढे जायचं असेल तर याची फोड करू शकता तुम्ही. बघा इकडे 42 आणि इथे 9 5 45, का रे, हे फोड येत असेल तर पुढे गेला तरी चालेल. मगाशी येत होती का 15 ची 4, नाही, पण आता ती वर्गमुळाच्या चिन्हात आल्यानंतर काय झालंय, 45 ची 4 येते. काय येईल, 9 पूर्ण वर्ग आहे, 9 5 45, म्हणजे 42 गुणिले 9 बाहेर आले काय होतील, 3, आणि वर्गमुळात 5 तसेच. 3 2 6 4 3 12 आणि वर्गमुळात 5. कळलं काय केलं, ते येथेच उत्तर संपतंय, पण याची फोड येते 9 5 45, म्हणून आपण पुढे सोडवलं. 9 बाहेर काढले, 3 येतील,
बेचाळीस त्रिक एकशे सव्वीस वर्गमूळ पाच। पुढचं एक्झाम्पल बघा तिसरं, पोड येत असेल तर पुढे जायचं, सोप त्याने काय सांगितलंय सोप्या रूपात लिहायचं, जेवढे पोड येते तेवढी करत जायचं। तिसरं एक्झाम्पल आहे तीन वर्गमुळात आठ, तीन वर्गमुळात आठ गुणिले काय दिलंय वर्गमुळात पाच। आता तीन याची पोड येते का, हो येते, चार दुणे आठ वर्गमुळात पाच, तीन गुणिले चार बाहेर आले ते किती येईल वर्गमूळ दोन, वर्गमुळात दोन तसेच वर्गमुळात पाच, तीन दुणे सहा वर्गमुळात दोन वर्गमुळात पाच सहा तसेच। आता या दोघांचा गुणाकार दोन गुणिले पाच म्हणजे काय सहा वर्गमुळात दहा, पाच दुणे किती येईल दहा। काय केलं बघा आठ ची पोड केले चार बाहेर आले चारचं वर्गमूळ दोन, तीन दुणे सहा आणि पाच दुणे दहा, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा एकत्र करून लिहिलं तरी चालेल। चौथं एक्झाम्पल काय बघा तीन वर्गमुळात सॉरी पाच, चौथं एक्झाम्पल चाललंय पाच वर्गमुळात आठ गुणिले दोन वर्गमुळात आठ बरं। आता इकडे आता इथे हे तर सोपंच आहे, पाच गुणिले दोन गुणिले वर्गमुळात आठ गुणिले वर्गमुळात आठ बरं, म्हणजे इथे काय होईल पाच दुणे दहा आणि इथे वर्गमुळात आठ गुणिले वर्गमुळात आठ। ऍक्च्युली इथे सुद्धा तुम्हाला समजेल वर्गमुळात आठ गुणिले वर्गमुळात आठ म्हणजे वर्गमुळात आठचा वर्ग म्हणजे फक्त आठ येणार आहे, किंवा आपल्या पद्धतीने केलं तरी चालेल आठ गुणिले आठ एवढं करायची पण गरज नाही, आठे आठे चौसष्ट म्हणजे चौसष्टचं वर्गमुळ आठ म्हणजे आठ दहा ऐंशी, किंवा इथे सुद्धा तुम्हाला कळेल दहा गुणिले वर्गमुळात आठ गुणिले वर्गमुळात आठ म्हणजे वर्गमुळात आठचा वर्ग म्हणजे दहा गुणिले आठ म्हणजे काय येणार ऐंशी, ते आपल्या पद्धतीने केलं तरी चालेल आठ आठी चौसष्ट चौसष्टचं वर्गमूळ किती आठ आठ दहा किती ऐंशी, इथे कळलं तरी कळत असेल तसं लिहिलं तरी चालेल। पुढे आतापर्यंत आपण काय केलं क्वेश्चन नंबर काय सोडवला सेवन, अतिशय सोपं आहे, गुणाकार करायचे सोप्या रूपामध्ये करायचे, पोड येत असेल तर करायची नसेल येत तर काय करायचं सरळ सरळ गुणाकारांचा गुणाकार आणि कर्णिष्ठ संख्यांचा गुणाकार आणि येईल ते उत्तर लिहायच। याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत, प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं एक्झाम्पल नंबर आठ पाहतोय आपण। सातव्या एक्झाम्पल मध्ये आपण गुणाकार केला आणि सोप्या रूपामध्ये लिहिलं, आता इथे काय सांगितलं डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म, आता भागाकार करायचे आणि तो सोप्या रूपात लिहायचे म्हणजे तशीच पद्धत आहे, फक्त गुणाकाराच्या ऐवजी काय दिलंय भागाकार। आता इकडे लक्ष द्या हे आपण कसं लिहितो तुम्हाला माहित आहे, अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन लिहिताना आपण हे अशा प्रकारे अंशच्छेद रूपात लिहितो। आता इथे मगाशी जसं गुणाकाराला आपण काय केलं होतं दोन वर्गमुळाची चिन्ह होती ती काय केली होती आपण एकच केली होती कळत आहे ना, तसंच भागाकाराला सुद्धा दोन वर्गमुळाची चिन्ह आहे ती काय करायची एक करायची, म्हणजे काय करणार अठ्ठ्याण्णव भागिले दोन कळते का बघा, हे लिहिताना असं या प्रकारे लिहिलं मी अठ्ठ्याण्णव वर्गमुळात अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन म्हणजेच वर्गमुळात अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन हे आणि एकच आहे, दोन वर्गमुळात चिन्ह आहे ती एकाच वर्गमुळात चिन्ह टाकले आणि आता काय करायचं भाग हलवायचं बेचोक आठ आणि बेनव्वे अठरा, आणि जर याचं वर्गमूळ काढता येत असेल तर लिहायचं नसेल येत तर तेच उत्तर। आता एकोणपन्नासचं वर्गमूळ किती येईल सात, म्हणजे हे सात काय झालं उत्तर झालं कळतंय का, अतिशय सोपं आहे। काय केलं मी अठ्ठ्याण्णव वर्गमुळात अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन लिहिताना असं लिहिलं दोन चिन्हाचं एक चिन्ह केलं जसं आपण गुणाकाराला करत होतो कळतंय ना, अठ्ठ्याण्णव भागिले दोन एकोणपन्नास आणि याचं वर्गमूळ निघत असेल तर काढायचं नसेल निघत तर तेच उत्तर येणार। आता दुसरं एक्झाम्पल बघा एकशे पंचवीस वर्गमुळात एकशे पंचवीस भागिले काय दिलंय वर्गमुळात पन्नास, काय करणार पहिल्यांदा हे कसं लिहायचं वर्गमुळात एकशे पंचवीस भागिले वर्गमुळात पन्नास पहिली स्टेप, नंतर काय सांगितलं मी दोन्ही एकाच चिन्हामध्ये घ्यायचं आणि आता भाग घालवायचं, भाग जातो बघा पंचवीस न जाईल पंचवीस दोन्ही पन्नास आणि पंचवीस पाचचा सव्वाशे म्हणजे किती उत्तर आलं पाच वर्गमुळात दोन। आता याची काय फोड येते का नाही, अतिशय सोपं आहे। तिसरं एक्झाम्पल बघा
54 वर्गमुळा 54 भागिले वर्गमुळा 27 कोण सांगेल पहिले स्टेप वर्गमुळा 54 भागिले वर्गमुळा 27 दोन चिन्हाचं काय करायचं एक चिन्ह बरोबर आणि 27 दुनी 54 बरोबर आता पूर्ण वर्ग आहे का नाही हा पूर्ण वर्ग नाही हा पूर्ण वर्ग होता म्हणून याचं उत्तर काय आलं 7 जर पूर्ण वर्ग नसतील तर तेच उत्तर ठेवायचं आणि पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4 बघा काय दिले वर्गमुळा 310 भागिले 5 वर्गमुळा 310 भागिले वर्गमुळा 5 पहिली स्टेप आपली वर्गमुळा 310 वर्गमुळा 5 दुसरी स्टेप दोन्ही काय करायचे एका चिन्हामध्ये घ्यायचे आता शेवटी 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो बरोबर म्हणजे काय 5 30 एक शिल्लक राहिला 5 2 10 तर अशा प्रकारे आपण काय केलं भागाकार केलं आणि सोप्या पद्धतीमध्ये मांडलं इथे त्याचं वर्गमूळ निघत होतं म्हणून लिहिलं याचा पूर्ण वर्ग नाही म्हणतेस याचं तेच हा पण पूर्ण वर्ग नाही म्हणजे तेच उत्तर येणार आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 मधला प्रश्न 9 पाहतोय आपण शेवटचा प्रश्न रॅशनलाइज द डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर म्हणजे छेद छेदाचं परिमेयकरण करायचं अतिशय सोपं आहे काय करायचं तुम्हाला सांगतो बघा अतिशय सोपी पद्धत आहे ही छेदामध्ये जी वर्गमुळातली संख्या असेल त्या संख्येने अंशाला आणि छेदाला डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर दोघांना काय करायचं गुणायचं बघायला 3 वर्गमुळात 5 तर या वर्गमुळात 5 ने अंशाला आणि छेदाला दोघांनाही गुणायचं छेदाचे परिमेयकरण करताय रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरने दोघांनाही न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही काय करायचं गुणायचं अतिशय सोपं आहे आता इथे काय होईल बघा अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार म्हणजे 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे काय येईल रे 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे फक्त 5 कारण वर्गमुळात 5 चा काय येतो वर्ग म्हणजेच 3/5 आणि काय येईल वर्गमुळात 5 असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल पुन्हा एकदा बघा छेदाचं परिमेयकरण करायचं म्हणजे ही जी संख्या आहे वर्गमुळात दिलेली तिने अंशाला आणि छेदाला गुणायचं आता गुणिले चिन्ह आहे म्हणजे अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार म्हणजे इथे काय येणार चिन्ह लिहिलं तरी चालेल 3 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार 3 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 म्हणजेच 5 3/5 वर्गमुळात 5 सेपरेट लिहिलं तरी चालेल दुसरं एक्झाम्पल काय बघा 1/14 1/14 आणि अंशाला आणि छेदाला दोघांनाही काय करायचं गुणायचं अंशाचा गुणाकार 1 गुणिले वर्गमुळात 14 छेदाचा गुणाकार वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 1 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे 14 आणि वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे काय येईल रे फक्त 14 इतकं सोपं आहे अतिशय सोपं आहे तिसरं एक्झाम्पल बघा तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 5 वर्गमुळात 7 काय दिले तुम्हाला 5 वर्गमुळात 7 आता काय करायचं 5 वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 नाही अंशाला आणि छेदाला गुणायचं बरोबर अंशाचा गुणाकार 5 गुणिले वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे काय 5 वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे फक्त 7 किंवा असं लिहिलं तरी चालेल वर्गमुळात 7 कळत आहे किती सोपं आहे बघा या वर्गमुळात 7 ने अंशाला छेदाला गुणायचं गुणिले चिन्ह आहे अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार अंशाचा गुणाकार या संख्येचा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे फक्त 7 पुढे चौथं एक्झाम्पल बघा काय अतिशय सोपी एक्झाम्पल आहे फक्त तुम्हाला काय करायचं तेवढं कळलं कि मग सोडवता येईल चौथं एक्झाम्पल आहे 6/9 वर्गमुळात 3 आता आपल्या पद्धतीनुसार 6/9 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ने दोन्हीकडे कोण गुणायचं पुन्हा सांगतोय
वर्गमूळातली जी संख्या आहे त्यानेच अंशाला छेदाला गुणायचं, नऊ घ्यायचे नाही। आतापर्यंत आपण काय करतोय, वर्गमूळातल्या संख्येने अंशाला छेदाला गुणतोय, त्यामुळे इथे वर्गमूळात तीन ने अंशाला छेदाला गुणायचं। सहा गुणिले वर्गमूळात तीन काय झाला, हा अंशाचा गुणाकार। नऊ गुणिले वर्गमूळात तीन गुणिले काय येईल, वर्गमूळात तीन, बरोबर, म्हणजे काय येईल रे, सहा वर्गमूळात तीन। आता इथे नऊ गुणिले वर्गमूळात तीन गुणिले वर्गमूळात तीन म्हणजे फक्त काय येईल, तीन, म्हणजे काय येणार आहे, सहा वर्गमूळात तीन छेद काय, नऊ त्रिक सत्तावीस। आता भाग जाईल बघा, तीन दुणे सहा, तीन त्रिक नऊ आणि वर्गमूळात तीन, तसेच हे दोन छेद नऊ वर्गमूळात तीन। पुढे शेवटचे एक्झाम्पल बघा, इथे पुन्हा नीट बघा, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार नऊ तसेच आहे, वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजे तीन, नऊ त्रिक सत्तावीस आणि इथे कशाने भागायला लावलंय, तीन ने, तीन दुणे सहा, तीन नव्वे सत्तावीस, वर्गमुळात तीन तसेच। पाचवं एक्झाम्पल आहे, अकरा छेद वर्गमुळात तीन कसं सोडवाल, अकरा छेद वर्गमुळात तीन, वर्गमुळात तीन ने अंशाने छेदाला गुणायचं, अंशाचा गुणाकार गुणिले चिन्ह असेल तर, अंश अधिक आणि वजा चिन्ह असेल तरच आपण छेद समान करतो, गुणिले चिन्ह असेल तर अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार, म्हणजे अकरा वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजे फक्त तीन, किंवा हे कसं लिहायचं, अकरा छेद तीन वर्गमुळात तीन। तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधली सर्वेच्या सर्वे नऊच्या नऊ एक्झाम्पल पाहिलेत। तुम्ही काय करायचं, एकदा बघून आणि दोन वेळा न बघता सोडवून मला रिप्लाय द्यायचा। आता आपण इथेच थांबतोय, धन्यवाद।